असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी STT ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. अरे मे महिना संपला, जून लागला तिकडे, पण पान काय बदललं नाही आपल्या कॅलेंडरच. थोडं बदलतो का रे? हा काय आजकाल काय वेळ तारीख काय कळतच आहे. दादा ना, दरवर्षी शहा जुलैस कसं काय येतो शिवराज्याभिषेक? अरे वेड्या, कारण तो तारखेनुसारच येतो. पण आपण तर सगळे सण तिथीनुसार साजरे करतो ना. तुला सगळंच उलगडून सांगावं लागणार आहे. मग चल इडून बस. मला सांग, तुझा वाढदिवस कधी असतो रे? 8 फेब्रुवारी. बरोबर, आता सांग तिथीनुसार कधी असतो. ते मला कसं माहित असेल, आपण तर इंग्लिश कॅलेंडर वापरतो. आत्ता कसं बोललास? हे बघ, आपण व्यवहारासाठी ना इंग्रजांनी आपल्यावर बळजबरी लादलेलं इंग्रजी कॅलेंडर वापरतो, पण तरी सुद्धा आपण आपल्या भारतीय परंपरेला विसरलो नाहीये. त्यामुळे आपण हिंदू पंचांग सुद्धा वापरतो आपल्या सण उत्सव समारंभांसाठी. बरोबर. मग आता मला सांग, आपण एकूण किती कॅलेंडर वापरतो? 2. हा, त्यामुळेच आपले महाराज हे जगप्रसिद्ध राज्यकर्ते आहेत ना, त्यामुळे जगभरात मानले जाणाऱ्या कॅलेंडरच्या तारखेनुसार म्हणजेच 6 जून रोजी आपण हा राज्याभिषेक सोहळा साजरा करतो. आणि आपल्या महाराजांचा हा एक पारंपरिक सोहळा आपल्यासाठी आहे, सण आहे, उत्सव आहे. त्यामुळेच हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार सुद्धा आपण साजरा करतो. पण ते 2-2 वेळा राज्याभिषेक साजरा करतात ते चांगलं वाटतं. अरे त्यात काय वाईट वाटून घ्यायचं? जी गोष्टच मुळात दररोज साजरी होण्यासारखी आहे, ती गोष्ट जर का वर्षातून 2 साजरी होत असेल तर काय वाटून घ्यायचे?